आपण असं काय आकाश कोसळलंय? काय नाही ग आशा, मी हा लाभेला सिनेमा बनवला ना त्यासाठी आपला बंगला, गाड्या आणि स्टुडिओ गहाण टाकला होता. लाभेला फ्लॉप झाला आणि अहो, पण असा व्यवहार करण्याआधी मला जरा कल्पना तरी द्यायची तुम्ही. तसं नाही ग, मी म्हटलं उगाच तुला कशाला टेन्शन म्हणून मग. अहो, पण एवढं धाडस कसं केलं तुम्ही? अगं, पण अपयश काय सांगून येतं का? माझ्या परिणामी चांगले सिनेमे बनवले होते ग. आता लोकांना नाही आवडले, लोक थिएटरला येत नाही, तर मी काय घरोघर जाऊन सांगू का कि थिएटरला या, सिनेमा पहा, एका कलाकाराला नका रस्त्यावर आणू, सांगू का? शांत दादा, शांत. मग आता काय करायचं? आता काय, स्टुडिओ गेला, गाड्या गेल्या, आता हा बंगलाही सोडावा लागणार आहे अशा आपल्याला. अहो, पण यावर काहीच इलाज नाहीये का? सब दोस्तों ने मुंह फेर लिया है. कल तक जो मेरे तलवे चाटते थे ना, आज बुरा वक्त आया तो मुझे मेरी औकात दिखा रहे हैं. हम बर्बाद हो गए, मैं हार गया आशा, पूरी तरह से हार गया. नहीं हो, अस नहीं होना, अस कधीच नहीं होना. ओ, सामान्य माणूस हरतो पण भगवान हारत नाही, आणि मास्टर भगवान तर कधीच हारणार नाहीत. हो, मी तुमच्या सोबत आहे. हा बंगला, या गाड्या गेल्या तर काय झालं? दादरच्या लल्लूबाई चाळीतील खोली तर आपलीच आहे ना. हा, आपल्या हक्काची खोली. आपण तिथे जाऊ, नव्याने आयुष्य सुरू करू. तुझ्या होगा सो होगा. आहो, चहा घेताय ना? या शोले सिनेमानं लोकांना वेड लावलंय. खरंय, हे सिनेमाचं वेड माणसाला कुठून कुठे नेले सांगता येत नाही. कळलं ना? इंदिरा गांधींनी एक चांगलं केलं. आता त्यांनी काय केलं? अगं, देशातली आणीबाणी उठवली. आता देशात पुन्हा स्वातंत्र्याचे वारे वाहू लागतील. आहो, देशाचं सोडा, आपल्या घरात काय चाललंय ना ते बघा. काय झालं? आपला तोरला ना तोरला शिवसेनेत गेला. काय? आपला थोरला आहे ना शिवसेनेत गेलाय. अगं, मग त्यात घाबरण्यासारखं काय आहे? शिवसेना मराठी माणसासाठी झटते. अगं, बाळासाहेब ठाकरेंमुळं मुंबईत मराठी माणूस मानानं जगतोय. तुमचं ना माझ्या बोलण्याकडे कधी लक्षच नसतं. नमस्कार दादा. अरे रणजित, ये ये, आओ जरा चहाचं बघा. हो. काय रणजित, कसे काय चालले तुझ्या नखलांचे कार्यक्रम? नाही दादा, एक छोटस नाटक उभं केलंय. बर, त्याच्याच दौऱ्यावर गेलो होतो. अच्छा, बरे पैसे मिळतात. यशवंतराव चव्हाणांनी एक चांगलं काम केलं बाबा. हो, नाटकावरचा मनोरंजन कर रद्द केला. मराठी रंगभूमीचं भलं केलं त्या माणसानं. म्हणूनच दोन पैसे मिळालेत. बर दादा. हा, माझ्या डोक्यात एक चांगली कल्पना आली बघा. काय रे बाबा? दादा, हा, मी अल्बेला पुन्हा रिलीज करायचा विचार करतोय. रणजित? हो दादा. अरे वेडा आहेस का तू? अरे स्टेजवर घाम गाळून मिळवलेले पैसे तू असे जुगारावर लावणार? दादा, अहो दादा, तुम्ही वेडेपणा म्हणा, जुगार म्हणा, पण मला प्रिंट द्या. ठीक आहे, घेऊन जा. पण हे बघ, सुरुवातीला एका थिएटरला मॅटिनीला लाव. तसं नाही दादा, तुम्ही पैसे घ्या आणि मला राईट्स द्या. अरे तो जुना सिनेमा, आता त्याची काय किंमत येणार? दे काय जमतील तेवढे. दादा, मी पाकिट बनवूनच आणलं होत. बर, माझ्याकडे हे 7,000 रुपये. असू द्या, असू ते घ्या. आणि हो, हे ऍग्रीमेंट, त्याच्यावर सही करा. बर बर, हा हे घे. हे बघ, लॅब मध्ये हे लेटर दाखव आणि निगेटिव्ह घेऊन जा. आणि बरं का रणजित, भलतं साहस करू नकोस, सुरुवातीला एका थिएटरला मॅटिनीला लाव. दादा, आता मी आणि माझं नशीब. दादा, तुमचं एक तत्व मला ना
आजही आवडतं. जो होगा सो होगा. येतो दादा. बर बर ये. अरे हो दादा, एक गोष्ट सांगू. काय दादा, मी आता तुमच्याकडे येत होतो ना तेव्हा रस्त्यात एक मला भिकारी भेटला आणि त्याने माझ्याकडे पैसे मागितले. मी देखील त्याला कधी नव्हे ते 50 पैसे काढून दिले. बर. तेव्हा तो काय म्हणाला माहिती? काय रे? भगवान तेरा भला करेगा. येतो दादा. बोलीस रत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे. अरे हो 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 बाळानो, काय रे चाललंय तुमचं हे? अ काका, नवीन सिनेमा आलाय त्यातल्या गाण्यावरती आहे ना असं नुसतं नाचावं वाटत माहितीये. बाळानो, हा नवीन आलेला सिनेमा नाही रे, नव्यानं लागलेला जुना सिनेमा आहे. काय सांगता? अले बेला, आणि हे कुणाच्या सिनेमातलं गाणं आहे ठाऊक आहे? कोणाच्या? ते त्या खोलीत ते आजोबा राहतात ना, त्यांच्या सिनेमातलं. काय नाही रे, काय नाही म्हातारा. घरी गेल्यावर तुझ्या आईला माझा निरोप सांग. तुझा बाप देखील म्हातारा आहे. तुझ्या मायला काय काय पाहताय? काही नाही ग, माझा भूतकाळ पाहतोय. दादा अहो चमत्कार झाला, चमत्कार. काय रे बाबा? अहो आपला अलबेला पुन्हा एकदा हिट झाला. नाही, पूर्वी एकदा सुपर हिट झालाच होता, पण आताच्या ह्या नव्या युगात सुद्धा हिट झाला. तरुण पिढीला वेड लावलंय, सगळीकडे हाऊसफुलचे बोर्ड लागतायत. अहो नवे सिनेमे धडाधड पडतायत आणि आलबेला मात्र गर्दी खेचतोय. अहो रणजितला लॉटरी लागली दादा, लॉटरी लागली. एकूण काय, दुनिया झुकती है मगर झुकाने वाला चाहिए. दादा मी तुम्हाला सांगतो, तुमचा जमाना परत येणार. काही नाही होणार, तसं काही नाही होणार. असं का म्हणता वहिनी? अहो भाऊजी, सिनेमा चालतोय पण आम्हाला त्याचा काही फायदा आहे का? असं कसं, शेअरचे पैसे तुम्हाला मिळत असतील ना. अहो कसले शेअर घेऊन बसलाय? यांनी सिनेमाचे हक्क विकून टाकले तो, फक्त 7,000 रुपयांना. अहो दादा हे मी काय ऐकतोय? अरे अरे मला वाटलं नव्हतं हा सिनेमा पुन्हा चालेल म्हणून. पण तुला सांगतो बाबू, असे चमत्कार सिनेमातच होतात रे. काही नाही हो, ह्यांना कधी व्यवहारच कळला नाही. भाऊजी अलबेला चालला तेव्हा भरपूर पैसे होते. हक्की लल्लूबाई मेन्शन 75,000 रुपयात मिळत होती. तेव्हा म्हटली घ्या, नाही घेतली. तेव्हा घेतली असती तर आता कामाला नसती आली. अहो दादर विभागातली ही जागा आता सोन्यासारखा भाव आलाय त्याला. अरे पण त्यावेळेला मला अण्णा म्हणाला, अरे बिल्डिंग कसली विकत घेतोयस, बाजारात नवीन गाडी आली आहे ती विकत घे. असो अगं, हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतो अशा. दादा धन्य आहे तुमची, धन्य. अरे दादा 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 पाया पडतो दादा. अरे असू दे. वहिनी वहिनी, हा हा पेड्याचा बॉक्स आणलाय, पेढे घ्या वहिनी. पेढे? कशाबद्दल पेढे? अरे दादा दादा, तुमच्या आशीर्वादानं माझा नशीब पालटलंय. अहो आपला अलबेला पुन्हा एकदा सुपर हिट झाला आहे. म्हणून फक्त पेढेच आणलेस? यांच्या शेअरचा चेक कुठं आहे? शेअर? कसला शेअर? अरे अरे बाबू, मी सिनेमा आउटरेटने विकत घेतलाय. अरे पण रणजित, माणूस की म्हणून काही चीज असते की नाही जगात? अरे त्यासाठीच तर मी इथे आलोय ना. दादा दादा, मी ठरवलंय, आपण तुमचे सगळे सिनेमे पुन्हा रिलीज करायचे. हो पाहिजे तर शेअर पद्धतीवर लावू. मग ठीक आहे दादा. मला लाभेला आणि झमेलाच्या प्रिंट द्या. नाही रणजित, त्या प्रिंट तुला मिळणार नाहीत. मग भागमभाग आपला भेदी बंगला त्याच्या तरी? त्याच्याही प्रिंट तुला मिळणार नाही. आमचे सिनेमे आम्ही रिलीज करू. नाही बाबू,
अरे त्या प्रिंट आपण रणजितला देऊ शकत नाही आणि आपण स्वतःही रिलीज करू शकत